हरिओम श्रीराम अंबोधने, मी अनिता विरा, उपासना केंद्र सोन्या शिरली। माझा असा अनुभव आहे की मी इयत्ता 7वीमध्ये शिकत होते, माझे चुलते मुंबईला बेस्ट नेशीच्या डबल डेकनवर ड्रायव्हर होते। मी 7वी शाळा शिकत असताना माझे चुलते गावी आलेत। गावी आल्यानंतर माझी एकदम नाजूक अशी अवस्था होती। मी प्रार्थनेला उभा राहिलो की मला चक्कर यायची, मग मी खाली पडायची, मग मला शिक्षक घरी घेऊन जायचे। मग त्यावेळेलाच नेमके माझे बापू आले, चुलते आले। मी आमच्या वडिलास म्हणून आले की दादा, ही पोरगी इतकी नाजूक आहे, हिला आता इथं कशी तुम्ही करणार आहात। मी बापूंच्याकडे घेऊन जातो, मी तिला चांगली दाखवून घेतो, बापू काय बोलतात बघूया। मग मला घेऊन गेले तिकडे, मग दुसऱ्या दिवशी मला बापूंच्याकडे घेऊन गेलेत। गेल्यानंतर मग बापूने मला बघितली, बघितल्यानंतर चुलते म्हणलेत अशी अशी माझ्या भावाची मुलगी आहे आणि तिची तब्येत एकदम नाजूक आहे, तिला चक्कर सारखी मारतीय। बापू म्हणले आता तुला बाळा मी कशी कव्हर करू। म्हणल्यानंतर मी जरा घाबरले। घाबरल्यानंतर मला बापूने जवळ घेतली, माझ्या डोक्यावर हात फिरविला, पाठीवर हात फिरविला। म्हटलं तू काय भिवू नकोस, मी आहो ना, तुला 3 महिन्यात अशी कव्हर करतो की तुझ्या गावातल्या लोकांनी तुला ओळखलीच नाही पाहिजे। आणि खरोखर मला बापूने औषध गोळ्या दिल्यानंतर मी 3 महिन्यातच अशी माझी तब्येत वगैरे झाली, मी चांगली एकदम झाली। तिथनं पुढे मी गावी आले 2 वर्षांनी आल्यानंतर माझं लग्न झालं, मला सासर पण छान मिळालं, चांगलं माझं झालं। आणि त्यानंतर मग बापू आपले सद्गुरु झाले, ते माझ्या चुलत्याने सांगितलं पण मला एवढं काय असं समजत नव्हतं की बापू आपले सद्गुरू आहेत, हे असं उपासना वगैरे करायची हे काहीच माहिती नाही। फक्त माझ्याकडे कृपा सिंधू पुस्तक आणि पाऊस फोटो तेवढाच होता, त्याचंच आम्ही दर्शन घ्यायचं आणि आपल्या धंद्याला सुरुवात करायची। नंतर माझा असा एक जीव घेणा प्रसंग आला की 2 वर्ष मी एकदम टेन्शनमध्ये होते, टेन्शनमधून मला नॉर्मल प्रकारे हार्ट अटॅक आला। त्याच्यानंतर मला ना 3 शिरा माझ्या चक्कर झाल्या, मग दवाखान्यात दिले, भरपूर दवाखाना केला पण कुठल्या डॉक्टरला निदान पण लागलं नाही। नंतर मग शेवट मी माझ्या अंगा सगळ्या रक्ताच्या घुटळ्या झाल्या, मग हेला सूर्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मला अॅडमिट केलं। तर डॉक्टर बोललेत की हिला आता ऑपरेशन करणं, रक्ताच्या घुटळ्या सगळ्या काढल्या पाहिजेत आणि मग तिथून पुढे आपण पुढचा प्रयोग करूया। मग रक्ताच्या घुटळ्या काढल्या, अशा घुटळ्या झाल्या, त्यामुळे पाय बंद पडल्यावर 3 बोटं एकदम असे काळे झाल्यात। त्याच्यात गँग्रेन परत वाढलं। आणि मला दवाखान्यात नेली तर सगळे डॉक्टर काय बोलले की पाय काढायला पाहिजे। म्हटल्यावर सगळ्यांची घाबरलीत, तर आम्ही जवळजवळ 10-15 डॉक्टर्सनी दाखवले की आमचा निम्मा पाय जाऊ दे, निम्मा राहू दे, निदान टेकायला तरी आधार मला मिळू दे। तर डॉक्टर बोललेत की नाही, गुडघ्यापासूनच पाय खाली बंद झालाय, तिथूनच पाय काढला पाहिजे। म्हटल्यावर आम्ही निर्णय घेतला नाही, अष्टलाधारला आम्ही ऍडमिट झालो। तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी मला ऑपरेशनला नेल्यानंतर सगळे डॉक्टर जमा झालेत, 8-9 डॉक्टर होते। मग मी फक्त जाताना बापूंचा पाऊस फोटो घेऊन गेलेला, आई बापूंचा। मग आई बापूसनी फक्त सांगितलं की मला तुम्ही उभा करायची काय करायचं ते तुम्हीच आता ठरवा, मी जर आता पाऊल काढला की मी कायमची जादू झालो, मला काय करता पण येणार नाही। मी तेवढंच सांगितलं आणि मी गेलो ऑपरेशनला। ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर सगळे डॉक्टर जमा झालेत, मला भूल देणार एवढ्यात अचानक एक डॉक्टर तिथं आलेत की ते दरवाजा ठोकाळल्यानंतर सगळ्या डॉक्टरांच्या नजरा तिकडे वळल्या। त्या बोललेत की असा कसा ऐकाय की तुम्ही निर्णय घेत असा, नसा चालाय तर का बघूया आणि मग पाय काढायचा निर्णय घेऊया। मग त्यांनी नसा चालाय तर काय बघितल्या, मग ते नसा 2 मिनिटात चालू आहेत, 2 नसा चालू आहेत। म्हटल्यावर त्यांनी मग असे केले, पाय काढला नाही, माझी बोटच फक्त काढली। मग बापू माझे सगळ्या संकटाला असे धावून आलेत, मला वाटत होतं की मी असं पाय काढल्यावर जगणार पण नाही आणि मी चालू पण शकणार नाही, पण माझ्या बापूंनी मला सगळीकडनं अशी कव्हर केली। हरिओम श्रीराम अंबोधने।